या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पॅनासिया हॉस्पिटल. मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या आधुनिक टेस्ट ट्यूब बेबी आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या सुविधा डॉक्टर कविता दराडे यांच्या पॅनासिया हॉस्पिटलमध्ये निसंतान दाम्पत्याने संतती प्राप्तीचा आनंद मिळवण्यासाठी आज संपर्क करा पॅनासिया हॉस्पिटल येवला आणि नाशिक येथे. येवला शहर पोलिसांनी अंदरसूल रोडवरील रस्ता लूट प्रकरणाचा छडा लावला असून या प्रकरणात गुजरात राज्यातून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 25 ऑगस्ट गुरुवार रोजी येवला शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवला शहर परिसरात अंदरसूल रस्त्यावर भीमालय जिम समोर अंदरसूल येथील कांदा व्यापारी सुनील अट्टल यांच्या आडत दुकानामध्ये काम करणारे कॅशियर विजय नानासाहेब गायकवाड व राहुल उगले हे दिनांक 21 जुलै रोजी येवला शहरातील कोपरगाव पीपल्स या बँकेतून व्यापाऱ्याची 7.5 लाख रुपये रक्कम काढून अंदरसूल येथे घेऊन जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या 2 अज्ञात लुटारूंनी सदर रक्कम हिसकवण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीमध्ये विजय गायकवाड यांची मोटरसायकल घसरून अपघात झाला होता. झटापटीदरम्यान अपघात झाल्यानंतर सदर मोटरसायकलवर आलेले चोरटे पळून गेले. मात्र या अपघातामध्ये विजय गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्याचा जोडीदार राहुल उगले हा गंभीर जखमी आहे. अपघातस्थळी लूट करणाऱ्या गँगमधील आणखी एक मोटरसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याकडील रकमेची पिशवी समजून डबा व कागदपत्रे असलेली पिशवी घेऊन पळ काढला होता. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यानंतर अपघातग्रस्त ग्रस्त वाहनाच्या डिकीमध्ये 7.5 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित होती. मात्र या लुटीमध्ये एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यानं पोलिसांनी या घटनेचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. यावेळी तात्काळ गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान येवला शहर व परिसरात वाढत असलेल्या चैन ओढण्याच्या घटना चोऱ्या या सदर घटनांनी पोलिसांपुढे एक आव्हान उभं केलं होतं. नाशिक जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी या घटनेचा छडा लावण्याचे आदेश येवला शहर पोलिसांना दिले. त्यानुसार येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मोत्रे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या मदतीनं कसून तपास सुरू करत घटनास्थळाचे CCTV फुटेज मोबाईल लोकेशनची तांत्रिक माहिती यावरून सदर आरोपी हे गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर येवला शहर पोलिसांनी अहमदाबाद पोलिसांशी संपर्क करत एक पथक तयार करून गुजरात येथे जाऊन संयुक्त कारवाई करून 5 आरोपींना ताब्यात घेतले. यात आकाश प्रकाश इंद्रेकर सनी उर्फ सुरेशभाई भादरभाई तमांचे अजय उर्फ अशोकभाई जाक्षीभाई तमांचे सुशांत उर्फ विक्की विनूभाई इंद्रेकर विकास उर्फ ठाकूरभाई छगनभाई रणछोड भाई भोगेकर सर्व राहणार अहमदाबाद गुजरात यांना येवला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. दरम्यान न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. या धडाकेबाज कारवाईसाठी शहर पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे पोलीस नाईक शहनवाज शेख संदीप पगार पोलीस शिपाई सतीश बागुल सचिन खैरनार वायखंडे आदी पथकानं परिश्रम घेऊन या चोरट्यांना गजाआड केला आहे. येवला शहर पोलीस स्टेशन येथे आपण 21 जुलै रोजी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये इथले एक व्यापारी जे होते त्यांच्याकडे काम करणारे जे त्यांचे कर्मचारी होते ते बँकेतून कॅश काढून घेऊन विविध ठिकाणी ते कॅश देऊन 50,000 आसपासची रक्कम जी होती ती गाडीसाठी डिकीट ठेवून एके ठिकाणी चालले होते. त्यांच्या जी 2-व्हीलर होती ॲक्टिवा टाईप त्याला जे हँडलला एक पिशवी लावली होती ज्याच्यात त्यांचं जेवणाच्या डब्याने इतर साहित्य होतं. त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागे अजून एक व्यक्ती बसली होती. ती त्यांची पिशवीमध्ये काहीतरी मौल्यवान आहे असं समजून बाईक स्वारांनी ते हिसकून त्यांचा तोल गेला होता. हे हिसकवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे त्याच्यामध्ये ते जे व्यक्ती होते ते रस्त्याच्या मधले डिवायडर जो होता तिथे ती बाईक अडवून त्यांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेत झाला होता. याच्या संदर्भाने येवला शहर येथे गुन्हा दाखल केला होता. सध्या संदर्भाने आपण विविध ठिकाणी जे आहेत ते CCTV फुटेजेस जे आहेत ते त्वरित चेक केले होते. त्याचबरोबर जे तांत्रिक विश्लेषण करायचे होते त्या आधारावर काही माहिती पुढे प्राप्त झाली होती. त्यानुसार गुजरातमध्ये अहमदाबाद येथे तिथे संबंधित पोलिसांना कळवण्यात आलं होतं. सुदैवाने हे सर्व आरोपी जे आहेत ते अहमदाबाद पोलिसांकडे एका गुन्ह्यात त्यांनी अटक केलेले आहेत व ते आपण त्यांच्याकडून आपल्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेतलेले आहे. या गुन्ह्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपी जे आहेत
ते अटक केलेले आहेत। आता मूर्ती कारखाना येवला आमच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती योग्य दरात मिळतील। दर वाढण्याच्या आजच मूर्ती बुक करा। संपर्क 9673-01-70 आणि 88-88-06-37-54। ठिकाण नगर मनमाड महामार्ग लगत कोर्ट रोड येवला।